अजूनही आशा सोडलेली नाही, आज ना उद्या आम्ही मंत्री होऊ, भरत गोगावले यांचं वक्तव्य. या रायगडावरील सर्व कार्यक्रमांमध्ये एक शिवभक्त म्हणून आम्ही हजर असतो. सुरतला शिवाजी महाराज का गेले होते हे सर्वांना माहिती आहे. आम्ही देखील चांगल्या हेतूने गेलो होतो. या महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळावा यासाठी आम्ही गेलो होतो. त्यांना सत्तेवरून खाली उतरवलंय म्हणून त्यांना वाईट वाटतंय. 30 वर्ष आम्ही सहकार्य करतो, त्यांना विचारा की आमचा त्यांना आधार आहे की सहकार्य वाटतंय. आम्ही स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी दबाव टाकतोय. नॅपकिन हा आमचा पहिल्यापासून आहे. असं नाही की आमदार झालो आणि नॅपकिन घेतला. नॅपकिनचा उपयोग आम्ही चांगल्यासाठी करतोय. मंत्री आम्ही होणार होतो, तानाजी मालुसरेंच्या भूमीतील असल्याने मी थांबलोय. महाराष्ट्राचा राज्यकारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू आहे, ते काही ना खटकतंय. अजूनही आम्ही आशा सोडलेली नाही, आज ना उद्या आम्ही मंत्री होऊ शकतो. मात्र मंत्री नाही झालो तरी आमच्या मतदारसंघातील विकास कामं सुरू आहे. बरोबर आहे. आज पोलादपूरमध्ये त्यांची सभा झाली, कुठं झाली, काय झाली हे तुम्हाला माहिती आहे. हे आम्ही सांगायला पाहिजे, राज्यातला भाग नाही आहे. परंतु नॅपकिन हा आमचा पहिल्यापासून आहे. त्याच्यामध्ये असं नाही ना की मी आता आमदार झालो आणि नॅपकिन घेतला आहे. जे आहे ते आहे, आम्ही सांगतो आहे ना. त्यामध्ये नॅपकिनचा बऱ्याचशा वेळेला उपयोग होतो. काय काय घाम आला, हात धुतले, तोंड पुसायचं असलं किंवा काय, तर नॅपकिनचा उपयोग चांगल्यासाठी आम्ही करतो. चुकीच्या कामासाठी नॅपकिनचा उपयोग करत नाही आहे. राहिलाय प्रश्न जो दुसरा, त्यांनी जे सांगितलं मंत्री होणार होते, होणारच होतो, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. त्यांनी मगाशी सांगितलं तानाजी मालुसरेंच्या भूमीतल्या, आणि तानाजीच मालुसरेंच्या भूमीतला असल्यामुळेच मी थांबलो हे लक्षात ठेवा. तानाजी मालुसरेंच्या भूमीतले नसते तर कोण थांबलं नसतं. आणि त्याप्रमाणे आज जो काय या राज्याचा राज्यकारभार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जो चालू आहे हे सगळ्यांना खटकतंय. त्यामध्ये कोणी वेगळं सांगायला पाहिजे अशातला भाग नाही आहे. पालकमंत्री ज्यावेळेला मंत्री होईल तेव्हा पालकमंत्री होईल. अगोदर पालकमंत्री कोण होत नसतो मंत्री झाल्याशिवाय. आणि अजूनही आम्ही आशा सोडलेली नाही. आज नाही उद्या, उद्या नाही परवा मी मंत्री होऊ शकतो हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. परंतु आता नाही झालो ते नाही झालो, त्याबद्दल काही दुमर असण्याचं कारण नाही आहे. परंतु मी मंत्री नसलो, पालकमंत्री नसलो, तरी माझ्या मतदारसंघातली माझ्या जिल्ह्यातली कामं काय थांबलेली नाहीत. विकास कामं आम्ही डबल ताकदीने जोमाने आम्ही करतो आहे. जी उद्धवसाहेबांच्या काळामध्ये काही गोष्टी होऊ शकल्या नाहीत त्या प्रचंड प्रमाणात विकास निधी आणून आम्ही ती करतो आहे. त्यामुळे जनतेने आम्हाला जे काही स्वीकारलेलं आहे बघूया ना. दूध का दूध पाणी का पाणी येणारी पहिली खासदारकी आहे, त्याच्यामध्येच आपल्याला चित्र स्पष्ट होईल. मग त्यानंतर आमदारकीचे नंतर आहेच, तर त्याच्यामुळे उद्धवसाहेबांनी जे काय इथे येऊन बोलून गेलेत काय हरकत नाही आहे, ते त्यांच्या परीने बोललेले आहेत. आम्ही त्याला वेगळं उत्तर देतो आहे, अशातला भाग नाही आहे. परंतु टकमक टोकाचा जो विषय त्यांच्याकडे नेहमी येतो, तर मी मागच्या वेळेला पण सांगितलं, टकमक टोकावरती जाण्यासाठी त्याला पाय मजबूत लागतात, त्याला मन मजबूत लागतं. आणि ज्याला टकमक टोकावरती जाण्यासाठी रायगडला आपण किती वेळा आला तो हे तर सांगा. शिवाजी महाराज यांची राजधानीचं ठिकाण आपण किती वेळा आलात रायगडवरती, आणि रायगडवरती जायला बऱ्याचशा पायऱ्या पायऱ्या चढाव्या लागतात, आणि त्या आम्ही चढून पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही सांगितलेलं आहे की टकमक टोक हे आम्ही बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे. परंतु भरत शेटला टकमक टोकावरून पाडणारा अजून पैदा झालेला नाही आहे. त्या कंपनीवाल्यांना आम्ही धमकी देतो, दबाव टाकतो हे तेवढंच खरं आहे. पण ते कशासाठी ते तुम्ही विचारायला पाहिजे होतात ना. त्याचं कारण इथल्या स्थानिकांना नोकऱ्या देण्यासाठी, स्थानिकांच्या पोरांना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी, किंवा इथले काही विकास कामं करायचे आहेत शेसारचा फंड असेल त्यासाठी. आम्ही हप्ते मागण्यासाठी काय त्यांच्यावर दबावाने नोकऱ्या हे आणत नाही आहे. गेले 30 वर्ष या कंपनीवाल्यांना आम्ही सहकार्य करतो. त्या लोकांना विचारा की या कंपनीवाल्यांना भरत शेटचा इथं त्रास आहे का आधार आहे तो. ह्याच्यात काय झालेलं आहे की आमच्या मार्फत शिवसेनेच्या मार्फत जी गरिबांची शिकली सवरलेली मुलं लागत आहेत, जे काय कार्यकर्ते आहेत त्यांना काय कॉन्ट्रॅक्ट मिळत आहेत, त्यांचा उदरनिर्वाह होत आहे, कोणाची गाडी लागते, तर ह्या माध्यमातून हे होत असल्यामुळे कदाचित त्यांना ते खुपत असेल म्हणून ते बोलले असतील. दबाव टाकतो आहे तर दबाव आम्ही टाकतो आहे ते चुकीच्या पद्धतीने नाही. आम्ही दबाव टाकतो आहे ते या कामगारांना काम मिळण्यासाठी आणि स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी. शिवाजी महाराजांची नाव घेण्याची लायकी आहे का नाही ते माझे शिवभक्त आणि शिवसैनिक आमचे सांगू शकतात.
की या रायगडावरती होणारे सगळे कार्यक्रम त्यामध्ये एक मावळा म्हणून आम्ही ते कार्यक्रम करत असतो, कार्यक्रमाला हजर असतो, की एकही कार्यक्रम आत्तापर्यंत माझ्याकडनं चुकला नाही आहे. आणि त्याच्यामुळे ह्यांनी आम्हाला सुरतेची आणि शिवाजी महाराजांची सांगू नये, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. सुरतला शिवाजी महाराज गेले होते हे कुठल्या गोष्टीसाठी गेले काय हे सगळ्यांना इतिहास ज्ञात आहे. आम्ही जे गेलो ते आम्ही पण चांगलंच करण्यासाठी गेलो, की एक चांगले मुख्यमंत्री, चांगल्या महाराष्ट्राचं हित करणारे मुख्यमंत्री हे सरकार आणण्यासाठी आम्ही गेलो. त्या चुकीचं काय केलं आहे? शिवाजी महाराज गेले हे ओघाने आम्ही बोलून गेलो, किंवा शिवाजी महाराज गेलो आम्ही गेलो, परंतु आमचाही उद्देश तोच होता की या महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळावा, या महाराष्ट्राला एक युतीचं चांगलं सरकार यावं, ते आणण्यासाठी आम्ही पण चांगलीच कामगिरी करायला गेलो आणि ते आम्ही फत्ते करून आलो. त्याच्यामुळे आम्ही सुरतचं नाव घेतलं आणि शिवाजी महाराजांनी जर चांगलं काम केलं आहे तर आम्ही पण चांगलंच काम करूनच आलो. आम्ही काय चुकीचं काम करून आलेलो नाही आहे. चुकीचं त्यांना वाटतं आहे की त्यांना जे काय सत्तेवरनं खाली उतरवलेत त्याच्यामुळे त्यांना ते टोचतं आहे. ह्याच्या पलीकडं मला दुसरं काय वाटत नाही आहे. आणि आम्हाला असं वाटतं आहे सुरत ही चांगलं शहर आहे म्हणून आम्ही त्याचा उल्लेख केला.